दिव्य लोकातून संदेश प्रियस्वामी शुक्रवार चोवीस जानेवारी दोन हजार तीन सकाळी दहा वाजता तुमचे हृदय शाश्वत आहे ते काळाच्या पलीकडे आहे वय ही एक शारीरिक स्थिती आहे ती केवळ या जगाच्या नियमांनी बांधलेल्या देहधारी शरीराशी संबंधित आहे तुमच्या जीवनाचा सूक्ष्म अंश या कल्पनेच्या पलीकडे आहे मानवाचे आध्यात्मिक हृदय त्याच्या शरीरापासून मुक्त आणि स्वतंत्र असते त्याचे स्वतःचे कायदे आहे जे मानवाद्वारे परिभाषित केले जाऊ शकत नाही मानवजातीला या तत्वांचा स्वीकार करावा लागेल जे अद्याप समजण्याच्या या टप्प्यावर आलेले नाही उलट ते त्यापासून दूर आहे तुमचे वैयक्तिक कार्य या नवीन युगाच्या विकासात योगदान देते ते असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी लोकांचे मन तयार करते जे अशा प्रकारच्या शक्यतांसाठी खुले नाही आहे मानवजातीचा अधिकतम भाग विश्वासाच्या प्रणालीमध्ये अडकलेला आहे जे अत्यंत मर्यादित आणि चुकीचे आहे बहुतेक लोक ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत ते यावर विश्वास ठेवणार नाहीत त्याची अजून वेळ आलेली नाही त्यासाठी मनाची तयारी करून योग्य ठिकाणी बी पेरणे आवश्यक आहे या ग्रहाशी संबंधित सर्व गोष्टी मंद गतीने होते त्याचे कंपन अशी गती आणते जिला क्रमविकासाच्या सध्याच्या अवस्थेत वाढवता येऊ शकत नाही येणाऱ्या नवीन कालचक्राच्या सुसंगतेने एका मोठ्या संरचनेत एकंदरीत परिवर्तन केले जाईल खूप उलसाबाजानंतर जी या पृथ्वीच्या पलीकड पण होईल या सृष्टीला नियंत्रित करणारे सर्व नियम बदलले जातील या सृष्टीच्या विशालतेच्या तुलनेत पृथ्वीचा आकार खूपच लहान आहे तिच्या समतोल आणि सुव्यवस्थित विकासासाठी सर्व प्रकारचे बदल आवश्यक आहेत ते योग्य वेळी घडेल बापूजी